केदारनाथ मंदिरामधलं जवळपास 225 किलो, आता तर म्हणतात काही जण 500 किलो सोनं गेलं कुठे? म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरातल्या देवाचं सोनं सोडत नाहीत, मंदिराच्या आजूबाजूच्या जागा सोडत नाही. तिकडे सुद्धा वाराणसीमध्ये अनेक मंदिरं पाडली, अनेक पुराणकालीन मूर्त्या, प्राचीन मूर्त्या ह्या त्या डेबरीच्या ढिगाखाली कुठे गेल्या हेच कळत नाही. मूर्त्या सुद्धा कापल्या यांनी. हे तुमचं हिंदुत्व आणि तुम्ही आमच्या अंगावर येता. सगळ्या भ्रष्टाचाराने बरबटलेली माणसं त्या अयोध्येमधली जमीन लोडा खातोय, रामदेव बाबा खातोय, सगळे खात आहेत. आणि आम्ही आपलं जय श्रीराम जय श्रीराम आणि हे विचारणार केमचो. मला एका गोष्टीचा अभिमान आहे. मी तेव्हा म्हटलं होतं आम्हाला प्रभू श्रीराम पाहिजे, पण मला भाजप मुक्त राम पाहिजे. तो भाजप मुक्त राम अयोध्यावासियांनी करून दाखवला. भाजप मुक्त राम.